शिवाजी शिक्षण संस्थेशी माझा संबंध जुना आहे. मी महापौर होतो त्यावेळी संस्थेच्या कार्यक्रमात आलो, मुख्यमंत्री म्हणूनही संस्थेच्या कार्यक्रमात आलो आणि आता उपमुख्यमंत्री किंवा अमरावतीचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी येताना मला खरोखर आनंद होतो. खर तर भाऊसाहेबांचा उल्लेख या ठिकाणी दिवस आपण करतो त्यावेळी कुठल्याही राष्ट्राच्या निर्मितीमध्ये जेव्हा त्या राष्ट्रात काम करणारे नेते हे दृष्टी असतात, ते दूरदर्शी असतात, ज्यावेळी त्यांना समाजाला काय दिशा दिली पाहिजे समजत त्याच वेळी त्या राष्ट्राची प्रगती होते. आणि अशाच प्रकारचं एक अतिशय दूरदर्शी आणि द्रष्ट नेतृत्व हे भाऊसाहेबांचं होतं. आज खरं म्हणजे आपण बघतो की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपला महाराष्ट्र पुढे आणि विशेषतः सातत्याने साक्षरतेच्या प्रमाणात महाराष्ट्र खूप आधी पुढे गेला. याच जर खरं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते भाऊसाहेबांसारख्या व्यक्तिमत्वाला आपल्याला द्यावं लागेल की ज्यांनी योग्य वेळ हे ओळखलं की समाजाची प्रगती व्हायची असेल तर आपल्याला समाजाला योग्य दिशा दिली पाहिजे. आणि म्हणून शिक्षणाचं क्षेत्र हे खऱ्या अर्थानं व्यक्ती घडवण्याचं क्षेत्र आहे. ज्या देशामध्ये शैक्षणिक प्रगती झाली त्याच देशाने भौतिक प्रगती देखील केली आहे. आणि म्हणून भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी गरिबी आहे, जी अंधश्रद्धा आहे, जी जातीयता आहे, ती सगळी समूळ नष्ट करायची असेल तर त्याकरता शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रगती केली पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांनी या संस्थेची निर्मिती केली. आणि आज आपण पाहतोय की एका वटवृक्षाप्रमाणे जसं मगाशी भैया साहेब म्हणाले की अर्धा विदर्भ या संस्थेत शिकलाय, खरंय की इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या विविध क्षेत्रांमध्ये मानव संसाधनाची निर्मिती करण्याचं काम हे या संस्थेने या ठिकाणी केलेलं आहे. भैयासाहेबांनी काही या निमित्ताने संस्थेच्या संदर्भातल्या बाबी देखील या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आणि भैयासाहेब खरं म्हणजे आपण गेले 3-4 वर्ष सातत्याने प्रयत्न करतो की आपल्याला त्या ठिकाणी भाऊसाहेबांच्या जन्मगावी पापळला कृषी महाविद्यालय तयार करता यावं. खरं म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न केले, आम्ही केले, पण त्यातल्या अडचणी दूर होत नाही आहे. पण आज मला असं वाटतं की आपण प्रयत्नांच्या ऐवजी संकल्प करूया की या 125व्या जयंती वर्षामध्ये पापळला कृषी महाविद्यालय झालंच पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मी स्वतः पुढाकार घेऊन जे काही राज्यपालांचं सगळं तिथलं जे काही पूर्ण करायचं आहे ते सगळं पूर्ण करून आणि निश्चितपणे आपण या संदर्भातली जी काही कारवाई आहे ती कारवाई आपण पूर्ण करू. त्याच प्रकारे आपण भाऊसाहेबांच्या जी काही स्मारक आहे त्या स्मारकाला अजून एक्सपांड करायचं आहे, त्याकरता आपण निधीची अपेक्षा केली आहे. निश्चितपणे त्या स्मारकाकरता जो काही अधिकचा निधी पाहिजे तो निधी देखील आपण त्या ठिकाणी देऊ. आणि आपण जी काही आनंद पंजाबराव देशमुख अकॅडमी आहे इथे देखील आपण स्पर्धा परीक्षा केंद्र जे आहे त्याही संदर्भात काही मागणी केली आहे. मी आपल्याला निश्चितपणे आश्वस्त करतो की 125व्या जयंतीच्या निमित्ताने त्याही संदर्भात जी काही आर्थिक आवश्यकता असेल ती राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण केली जाईल. आपण या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मी सगळ्या गोष्टींचा उल्लेख निश्चितपणे या ठिकाणी करणार नाही, पण या ज्या काही 8-9 मागण्या आपण केलेल्या आहेत या संदर्भात लवकरच राज्य स्तरावर एक मी बैठक बोलवतो. सगळे जे काही शिक्षण विभागाचे असतील किंवा इतर विभागाचे जे काही लोक असतील ते सर्व लोकांना त्या ठिकाणी निमंत्रित करून हे जे काही प्रश्न आपण या ठिकाणी मांडलेले आहेत, कारण शेवटी शिवाजी शिक्षण संस्था ही आपल्या विदर्भातली आणि महाराष्ट्रातली एक अत्यंत महत्वाची संस्था आहे, त्यामुळे या संस्थेचे जे काही अडचणी असतील ते सोडवणं आमचं कर्तव्य आहे. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की जरूर या संदर्भात एक बैठक बोलवून ते जेवढे प्रश्न आपण या ठिकाणी मांडलेले आहेत हे प्रश्न सोडवण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू. खरं म्हणजे आज या निमित्ताने आमच्या दोन्ही भगिनींनी डीपीडीसीतनं काही मागणी केलेली आहे. आमच्या सुलभाताईंनी त्या ठिकाणी धर्मशाळेची मागणी केली आणि आमच्या नवनीतताईंनी
या ठिकाणी बसची मागणी केली आहे. खरं म्हणजे धर्मशाळेची संकल्पना चांगली आहे, फक्त त्या संदर्भात आपल्याला हा विचार करावा लागेल की शासनाचा प्रॉब्लेम काय होतो. शासन एखादी इमारत बांधून टाकतो पण ती इमारत बांधल्यानंतर त्या इमारतीचं खंडर आपण करून टाकतो, कारण तिचा मेंटेनन्स असेल, त्या संदर्भात व्यवस्था असतील, त्या काही शासनात्मक ते उभ्या होत नाही. त्यामुळे याचं काय मॉडेल केलं पाहिजे असा विचार आपण एकदा सर आपण सगळे करू. पण लोकांच्या राहण्याची काय व्यवस्था आपल्याला करता येईल, त्याचं काय मॉडेल असू शकेल, याचा जरूर आपण विचार हा या निमित्ताने करू. आणि आपण बसच्या संदर्भात जी काही मागणी केली जरूर डिप्युटीशी त्याचाही विचार आपण निश्चितपणे करू. कारण मेळघाटातल्या जर आपल्या जी काही रुग्ण आहेत त्यांना आणण्याकरता अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची असेल तर ते खरोखरच एक उत्तम कार्य होईल. म्हणून त्याचाही विचार आपण या निमित्ताने करणार आहे. शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या संस्था की ज्या अतिशय उत्तम कार्य करतायत या संस्थेच्या पाठीशी भैयासाहेब आम्ही निश्चितपणे आपल्या पाठीशी आहोत. संस्थेच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवणं ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो की ज्या काही अडचणी आपण मांडलेल्या आहेत येत्या काळामध्ये त्या अडचणी सोडवण्याचं काम आम्ही करू. आणि भाऊसाहेबांनी खऱ्या अर्थानं जी एक दिशा दिली आहे, जो एक मार्ग दाखवला आहे की ज्या मार्गाने आपण शाश्वत विकासाची संकल्पना पूर्ण करू शकतो, समाजातले दीन दलित शोषित शेतकरी शेतमजूर या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण परिवर्तन आणू शकतो, त्याच मार्गाने चालण्याचा प्रयत्न आमचा हा असेल